आपसेवादातून एका तरुणाची निर्गुण हत्या करण्यात आली ही घटना तीस जून रोजी रात्री साडेदहा वाजताच्या सुमारास पाटीपुरा परिसरात घडली या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली दरम्यान पोलिसांनी तत्काळ दक्षदाघे चार मारेकऱ्यांना अटक केली तर एक झण फरार आहे विशाल कृष्णा रामटेके राहणार पाटीपुरा असे मृत तरुणाचे नाव आहे तर विनोद तामगाडगे प्रमोद तामगाडगे भगवान तामगाडगे चिनी उर्फ अनिकेत बागडे प्रशिक भगत अमित भगत सर्व राहणार आंबेडकर नगर पाटीपुरा असे आरोपींचे नावे आहेत घटनेनंतर मृतकाची आई सुनीता कृष्णा यांनी यवतमाळ शहर पोलिसात या प्रकरणी व सुनील सोबत पाटीपुरा येथे राहते एकोणतीस जून दोन हजार बावीस रुद्री रात्री साडे सात दहा वाजता विशाल याला बोलवून प्रमोद तामगाडगे याने मोहल्ल्यातील अंकित मेश्राम याच्यासोबत सोबत तू राहू नको व त्याचा साथ देऊ नको असे म्हटले त्यावर विशाल्याने याने मोहल्ल्यातील सगळ्यांसोबतच राहावं लागते तुमची आपसातले आप भांडण तुम्ही निपटवा मला मध्यात टाकू नका असे सांगितले दरम्यान दुसऱ्या दिवशी तीस जून दोन हजार बावीस रोजी साडे दहा वाजताच्या सुमारास विशाल मोहल्ल्यातील भीमराव मिश्रा यांच्या घरासमोर मोकळ्या रस्त्यावर फोनवर बोलत उभा होता त्याचवेळी विनोद तामगाडगेसह संबंधित चार आरोपींनी विशालला हातातील लाठीने व भुक्क्याने मारहाण केली त्याचवेळी अमित भगत व प्रशिक्षित भगत यांनी हातातील चाकूने पोटात मारल्याने विशाल खाली कोसळला ते पाहून विशालची आई जोरात ओरडत त्या दिशेने धावली आरोपींच्या तावडीतून सोडवित असताना फिर्यादीला देखील दुखापत झाली त्यानंतर परिसरातील तरुणांनी रक्ताने माखलेल्या जखमी विशालला शासकीय रुग्णालयात दाखल केले मात्र उपचाराअंत विशालचा मृत्यू झाला घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन यवतमाळ शहर पोलिसांनी तत्काळ घटनास्थळ गाठून पंचनामा केला तसेच फिर्यादीच्या तक्रारीवरून आरोपी विरुद्धात खुणाचा गुन्हा दाखल केला खिर्यादी सुनीता रामटेके यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केल्यानंतर पोलिसांनी आरोपींच्या शोधार्थ पथके रवाना केली दरम्यान चोवीस तासाच्या आत आरोपींना अटक करण्यात पोलिसांना यश आले यामध्ये प्रमोद तामगाडगे भगवान तामगाडगे चिनी उर्फ अनिकेत बागडे प्रशिक भगत यांना अटक करण्यात आली असून अमित भगत हा फरार आहे